बऱ्याच दिवसांपासून प्रचलित असणारा नेवरी वितरिकेच्या पाणी पूजनाचा शुभारंभ आज संपन्न झाला. नेवरी तालुका कडेगाव येथील शेतकरी खूप वर्षापासून टेंभू योजनेच्या पाण्याची वाट पाहत होते. आज नेवरी येथील उमर कांचनजवळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी बंदिस्त पाईपलाईनचा शुभारंभ केलाय. आज टेंभूच्या पाण्याचे पूजन करतेवेळी अक्षरशः शेतकऱ्यांचे आनंदाश्रू डोळ्यात दिसून आले. पिढ्यानपिढ्या पाण्याची वाट पाहणारे शेतकरी आज आनंदात दिसत होते. नेवरी वितरिका ही कडेगाव तालुक्यातल्या विशेषतः टेंभू ताकारी या योजनेच्या लाभ क्षेत्रातून उर्वरित असलेल्या क्षेत्राला आज पाणी मिळते. खऱ्या अर्थानं याच्याच पूर्वी हे पाणी मिळणं अपेक्षित होतं, पण मधल्या काळामध्ये या ठिकाणी कसली तरतूद झाली नाही किंबहुना त्याचं नियोजनही या ठिकाणी झालं नाही. मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये या बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय झाला. प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनांचा सहभाग झाला आणि आज खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्याचा प्रश्न, विशेषतः निवरी या वितरिकेच्या अंतर्गत असणारा निवरी गावातल्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरची जमीन या ठिकाणी जवळपास 4000 हेक्टरला जमिनीला आज ह्या निमित्ताने ह्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. प्रचंड वर्षाचा हा वनवास आज इथं संपला असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि सगळी पुण्य आहे या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची पुण्य आहे, त्यांच्या इच्छाशक्तीमुळं आज ह्या भागामध्ये परिसरामध्ये पाणी येते याचा आम्हा सगळ्यांना खूप मोठा आनंद आहे. मधल्या काळामध्ये खूप आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला, विशेषतः ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो आणि ज्या काही त्रुटी होत्या की ज्याच्यामुळे ही योजनाच कार्यान्वित होत नव्हती किंवा त्याच्यामध्ये अडचणी येत होत्या, सगळ्या लोकांना याची कल्पना होती पण त्याच्यावरती निर्णय होत नव्हता. निवरीच्या विशेषतः आमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळांनी सहकारी शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं या योजनेला त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला गती देता आली. विशेषतः गुणाले साहेब असतील, विशेषतः झेंगटेसाहेब जे काही ह्या कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काम करणारे अत्यंत चांगले अधिकारी, त्यांनी याचा पाठपुरावा केला, राज्य सरकारनं ह्याला मान्यता दिली आणि आज ह्या शिवारामध्ये पाणी येतं आहे याचा खूप मोठा आनंद आहे. आपल्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या, विशेषतः लाभ क्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचं उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो. धन्यवाद. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संग्रामसिंह देशमुख यांनी नेवरी वितरिका या योजनेसाठी संबंधित खाते व अधिकारी यांचा चांगलाच पाठपुरावा केला होता. आंबेगाव नेवरी भगतमाळा या भागामध्ये आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामराव देशमुख यांनी दिलेला शब्द या ठिकाणी आज पाळून जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या पहिल्यांदा भावनी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगला आम्ही सगळे उपस्थित होतो आणि भावनी या योजनेचा पाठपुरावा करून हे काम पूर्ण केले आणि आमच्या पूर्व भागाला जो पाण्याची आम्ही इतकी वर्ष वाट बघत होतो ते स्वप्न आज भावनच्या रूपाने आज पूर्ण झालेलं आहे. मी माझ्यासारखे शेतकरी आणि अशा भागातल्या अनेक शेतकऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय भावनचं मनापासून अगदी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. आज त्याचेच फलित म्हणून या वितरिकेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. टेंभूचं लाभ क्षेत्र हे आम्ही आता माझ्या जवळजवळ 40 वर्षाच्या ह्याच्यापासून ऐकत होतो की टेंभू येणार आहे एवढंच एक स्वप्न होतं लोकांचं, पण कधीच आली नाही. ज्यावेळेला आम्ही भाऊंच्याकडं पाठपुरावा केला त्यावेळेला वाटायला लागलं की आता काहीतरी टेंभू येईल. त्याच्यानंतर पण असं झालं की भाऊंनी खूप मोठा प्रयत्न करून इथंपर्यंत आणलं, पण काही लोकांचं असं होतं की टेंभू ही येणारच नाही. खूप लोक म्हणले की टेंभू येणार नाही, तुमच्या शेतीला पाणी मिळणार नाही. आता जवळजवळ आमच्याकडं मला वाटतं 75% आम्ही वंचित होतो, 25% फक्त ताकारीच्या ह्याच्यातनं पाणी मिळत होतं. आता 75% शेतीला पाणी आमच्या ह्या टेंभूमुळं मिळणार आहे आणि टेंभूचे जनक ही देशमुख कुटुंब आहे, तर त्याने आम्हाला पाणी आणून दिले, त्यांचे धन्यवाद. यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू, शेतकऱ्यांच्यामुळेच मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालोय, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. या भागातील तब्बल 4000 हेक्टर क्षेत्र या योजनेखाली ओलिताखाली येणार आहे.
भविष्यातही आम्ही शेतकऱ्यांसाठी वाटेल ते करू, पण आमचा शेतकरी बांधव सुखी झाला पाहिजे. नेवरीच्या ह्या व्यतिरिक्तचं आत्ताच आपले लाडके नेते मान्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं. कैलासवासी संपतराव देशमुखांच्या अथक प्रयत्नातून ही खऱ्या अर्थाने टेंभू योजना सुरू झाली आणि त्यांचं श्रेय त्यांनाच आहे. आणि आज त्यांच्याच कुटुंबातील एक आपले जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही पाठीमागच्या 16 मेला त्या स्मृतिदिनाच्या त्या टप्प्यामध्येच आम्ही उद्घाटन करत होतो, परंतु तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला ते काय करता आलं नाही. परंतु योगावरनं त्याच महिन्याच्या त्याच तारखेच्या 4-8 दिवसाच्या फरकामध्ये आम्हाला ते उद्घाटन करता आलं, त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीनंसुद्धा खुश आहोत. कारण ह्या पाण्यामुळं आमच्या इकडला जो टेंभूचा जो वरच्या बाजूचा भाग आहे गावाच्या पूर्वलगतचा आणि पश्चिम बाजूला आहे तो सगळा भाग ताकरीच्या अंडरखाली भिजतो, आणि हा पूर्वेचा भाग आहे तो सगळा संपूर्ण भाग आहे तो टेंभूच्या लाभक्षेत्रामध्ये येतो आहे. आज जवळजवळ कमीत कमी 4-5 हजार हेक्टर क्षेत्र ह्या पाण्यापासून वंचित होतं. परंतु आमचे भाऊ ज्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या स्वतःच्या घरचा झाल्यानंतर किंवा मतदारसंघातल्या लाडक्या माणसांचा सगळ्यांचा जर आदेश झाल्यानंतर काय काम करू शकतो आणि कशा पद्धतीने काम होतं ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर आज या टेंभूच्या योजनेचं हे जे आज उद्घाटन आहे. आज आमच्या ह्या टेंभूच्या उद्घाटन झाल्यामुळं आमचे पूर्ण सगळे शेतकरी खुश आहेत आणि आज जवळजवळ 4-5 हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. आत्ताच भाऊंनी सांगितलं की फडणवीस सरकारांच्या काळामध्ये ह्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि भाऊंच्या हस्ते ते उद्घाटन होते, ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरा आनंद वेगळा काहीच नाही. आणि त्यामुळं आम्ही सर्वजण सर्व शेतकरी आम्ही खुश आहोत. आज हे उद्घाटन होतं आणि हे लाभक्षेत्रामध्ये जमीन भिजते, या भविष्यामध्ये आम्ही उचलल्यानंतर आमच्या ह्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होईल, आमचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं वावरेल. आणि जर पाणी नसेल तर त्या कुटुंबाची काय वातावरण होती ह्या संपूर्ण आम्ही आमच्या कुटुंबाने सगळ्या ह्या भागातल्या लोकांनी अनुभवलं आहे. त्यामुळे आम्हाला काय जास्त सांगायची काय फारशी गरज नाही. ह्या पाण्यामुळे आमचा सगळ्या भागाचा काय पलट होईल. या पाणी पूजन प्रसंगी शिवाजी महाडिक, वसंत महाडिक, संतोष शेठ महाडिक, गिरीश कुलकर्णी, बाळासो महाडिक, संतोष महाडिक, सचिन महाडिक, HD महाडिक, शहाजीराव मोरे, लक्ष्मणराव माने, जगदीश महाडिक, दीपक महाडिक आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.